राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान की जय अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासि जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु सखाराम महाराज की जय सद्गुरु बाबा महाराज की जय 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 सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः महाभारताच्या युद्धामध्ये भगवान अर्जुनाची समजूत घालत आहे स्वधर्म त्यागानं होणारी अपकीर्ती विषय असा आहे की अर्जुन आपला क्षात्र धर्म जो आहे त्या क्षात्र धर्माला सोडून वैराग्याच्या गोष्टी करतो आहे जे कर्तृत्व आपल्या अंगी आहे ते कर्तृत्व सोडून जर मनुष्य दुसरं काही करायला लागला त्या अवस्थेमध्ये त्या वर्णाश्रमामध्ये तर त्यावेळेला त्याने आपलं कर्म त्यागल्याने त्याची अपकीर्ती होती अर्जुना कर्तृत्वाचा प्राण निघून गेला आहे तुझ्यातला जे कर्तृत्वरूपी शक्ती असते ती तुझ्यातली निघून गेली आहे युद्धभूमीवर एकटं प्रेताभोवती तू चहूकडे ज्याप्रमाणे गिधाड प्रेत खातात हे अर्जुना यावेळी तुला आपल्या स्वधर्म म्हणजे क्षात्र धर्माचं विसर झाला आहे आणि जर क्षात्र धर्माचा तुला आता विसर झाला तर तुझी इहलोकी आणि परलोकी अपकीर्ती होईल तू समज अर्जुना रणभूमीवर कोणत्या निमित्ताने तू परत फिरणार आहे काय निमित्त आता तुला इथून परत फिरायला विचार कर तू मनात खूप म्हणशील मला मी कौरवांशी वैर सोडून दिलंय कारण काय कुलक्षय टाळायचं आहे मला कुलाच्या युद्धात काय होतो अनेक कुलांचा नाश होऊन जातो अनेक जीव किंचाळतात आज पास काल मोठा भूकंप झाला इतक्या आरोळ्या ऐकू येत होत्या त्या बातम्यांमध्ये त्या लोकांच्या आणि त्यात समुद्र उसळला त्याचं पाणी गावात घुसलं असंख्य रोग किंचाळत होते पण त्यांच्या किंचाळण्याने काळ मात्र थांबत नाही त्याला जेवढं करायचं तेवढं तो करून मोकळा होतो म्हणून कालाय तस्मै नमः कालाला वंदन करायला सांगितलं आहे हे अर्जुना तू रणांगणातून माघार घेणार आहे ही तुझ्या मनातली कल्पना आहे पण तू रणांगणातून निघाला
की कौरवांनी तुझ्या मागे गराडा घातलाच आणि तुला ते पकडतील, यदा कदाचित तुला मारणार नाही पण धृतराष्ट्रापुढे उभं करतील, आणि त्यावेळा तू काय सांगशील? कारण कुलक्षयाची भीती तुला सोडवेल का? तू मेल्यापेक्षा मारलेला जास्त होशील। अर्जुना, मोठ्या हिराने लढण्याकरता तू आपला रथ युद्धभूमीमध्ये आणून ठेवला आणि कुलक्षयाच्या नावाने मात्र तू भित्रा झाला आहे। अरे, ज्याप्रमाणे आकाशाला दुसरी उपमा नाही, अनंताने उपमा रहित आहे, परमात्मा आहे। या त्रैलोक्यात गुणवंत पुरुषांचा गौरव झालेला आहे। देशोदेशीचे राजे तुझी कीर्ती गातील की रणांगणामध्ये हा विजयी झाला, आणि तू रणांगण सोडून गेला तर देशोदेशीचे राजे तुझी अपकीर्ती गातील, अर्जुन भित्रा झाला। सिंहाच्या गर्जेने मदोन्मत्त हत्ती सुद्धा पळत सुटतो, त्याप्रमाणे तुला पळायचं आहे। कौरवांनी तुझी धास्ती घेतलेली आहे की हा रणांगणात आल्यावर काय होईल, आणि तू मात्र इथून पळतो आहे। अर्जुना, इकडे रणांगण सोडून पळून जाण्याच्या विचारात असलेला अर्जुन कुठे, आणि आतापर्यंत विजयाचा मालक असलेला अर्जुन कुठे? अर्जुना, तुला कौरव जिवंत सोडणार नाही, तुझ्या गळ्यामध्ये फास अडकवतील आणि तुला ओढत ओढत धृतराष्ट्रापुढे उभे करतील। अर्जुना, आजपर्यंत दूध पिऊन कोणी मेलाय का? म्हणे नाही। पण दुधात विष टाकल्यावर कोणी जिवंत राहील का? नाही। हे सुभद्रा पते, तू कुलक्षयावर संतोष मानून दुःखाच्या वेळा खिन्न झालेला आहे, पण लक्षात ठेव, सुखदुःखे समे कृत्वा, सुखदुःख समान मानून समबुद्धी घ्यायची आहे। समबुद्धी घेता समान श्रीहरी। आता तुला समान बुद्धी येण्याकरता काय करावं लागेल त्याचं ज्ञान सांगतो। अर्जुना, गृहस्थाश्रमामध्ये तत्वज्ञानी माणसानं ब्रह्मज्ञानी व्हावं। याज्ञवल्क झाले, जनक राजा झाला, एकनाथ महाराज झाले, तुकाराम महाराज झाले, हे सगळे संसारात राहून तत्वज्ञानी झाले आहे। तुला तत्वज्ञानी व्हायचं आहे तर क्षत्रिय कुळामध्ये सुद्धा तू तत्वज्ञानी होऊ शकतो आहे, पण तुला भ्रम झाला आहे। तुझ्या भ्रमाला दूर करण्याकरता मी जे ज्ञान सांगतो आहे ते ऐक। तुला स्थितप्रज्ञ व्हायचं आहे तर स्थितप्रज्ञ होण्याकरता काय काय करावं लागतं, कसं वागावं लागतं, कसं बोलावं लागतं? जनक राजा हा स्थितप्रज्ञ होता, म्हणून त्याने काही युद्ध सोडून दिलं नाही। अर्जुना, स्थितप्रज्ञ पुरुष कसा असतो असा तुझा जो प्रश्न आहे तो सांगतो। जसं कासव सर्व बाजूने आपले अवयव ओढून घेतं, त्याप्रमाणे स्थिरबुद्धीचा मनुष्य इंद्रियांना विषयापासून आवरून घेतो आणि म्हणून त्याची स्थिरबुद्धी होते, आणि स्थिरबुद्धी झाली की परमात्म्याचा साक्षात्कार होतो। आता स्थिरबुद्धीचा माणूस चालतो कसा? तर अंतःकरणावर तो आपला ताबा ठेवतो। अंतःकरण म्हणजे चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार। आपल्या वृत्तीमध्ये अहंकार वाढू देत नाही, आपली बुद्धी विचलित होऊ देत नाही, चित्त कावरंवावरं नाही होऊ देत, आणि मनाला सावधान ठेवतो, ताब्यात ठेवतो। राग द्वेष इंद्रिय यांचा उपभोग घेत नाही आणि
आणि म्हणून तो प्रसन्न राहू शकतो. दुसरा श्लोक, दुसरा अध्याय 64वा श्लोक, दुसरा अध्याय 58वा श्लोक. अर्जुना तू आता चेहरा वरती कर, तुझ्या मुखमंडलावर मला नजर टाकू दे. कारण अर्जुन असा बसलेला होता, त्याला सांगितलं मान वरती कर आणि तुझ्या चेहऱ्यावर माझी नजर पडू दे. कारण भित्र्या माणसाला कोणीतरी दैवी शक्ती माणसानं त्याच्यावर दृष्टी टाकून त्याची भित्री दृष्टी जी आहे ती दूर केली पाहिजे. अर्जुना दीनवाण्याप्रमाणे तू बसलेला आहे धनुष्य टेकून. जर माझ्याकडे बघ, अर्जुनाच्या हालचालीवर भगवंताच्या दृष्टीनं परिणाम झाला आहे. म्हणून सर्वसाधारण माणसानं ज्या सिद्धमूर्ती आहेत यांचं दर्शन करावं. पहा, मोठमोठे संन्यासी योगी सुद्धा बद्रीनाथ, केदारनाथ, रामेश्वर इथे दर्शनाला जातात. तसं संन्यासाला दर्शनाची काही आवश्यकता नाही, पण देवाची जी दृष्टी आहे ती दृष्टी साधकांवर पडली पाहिजे. म्हणून पडदा उघडतो, आरती होते, त्यावेळा पहिलं दर्शन घेण्याची धावपळ करावी. चारूला रोज सांगावं लागतं, काकडा सुरू झाला पळ तिकडे, तो तिथल्या तिथे गणमान 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 फिरतो, स्थिर होत. ईश्वराच्या दृष्टीची बाकीचं जे काम आहे ना ते नंतर होऊ शकत, पण ती दृष्टी नंतर नाही मिळणार. ईश्वराची जी दृष्टी आहे आरतीच्या आधी सजावट झाल्यानंतर जेव्हा पडदा बाहेर पडतो, पहा तुम्ही मोठमोठ्या मंदिरांमध्ये चैतन्य महाप्रभू राम पडदा पडल्यामुळे लोक हजारो लोक समोर पडतात. जरी डोळ्याने दिसत नाही तर दोन्ही हात वरती करतात देवाकडे. दृष्टी हातावर जरी पडली तरी चालेल. आता तुम्ही सूर्याकडे नाही पाहिलं तरी त्याची दृष्टी तुमच्यावर येते. चंद्राला आज तुम्ही समजा नाही पाहिलं, पण रस्त्याने चालायला लागलं की चंद्राची दृष्टी तुमच्यावर आहे. साधू पुरुष, ज्ञानी पुरुष यांच्या तुम्हाला समोर जावं लागेल, नमस्कार करावा लागेल, तेव्हा ते तुमच्यावर दृष्टी टाकतील. माझ्या त्या साधू पुरुषाला ओळखायचं कसं? तुम्ही नमस्कार केल्यावर काही द्रव्य ठेवलं, त्या द्रव्याकडे पाहून जर तुमच्याकडे पाहिजे तर तो साधू नाही. कारण त्याची आधी दृष्टी कुठे गेली? द्रव्यावर. म्हणजे तो द्रव्याकरता तुम्हाला पाहतोय. भेट द्यावी ही गोष्ट खरी आहे, पण त्याची वृत्ती कशी आहे याच्यावर त्याची दृष्टी आहे. अर्जुना सुखदुःखाला लाभ जयलाभाला ज्यांची समत्व बुद्धी आहे अशा लोकांची दृष्टी आपल्याला उद्धरू शकते. लाभालाभव जया सुखदुःखे समय कृत्वा भगवान बोलू लागले. होणाऱ्या लाभ हानी आणि प्राप्त होणाऱ्या सुखदुःखा माणसाने विचार करणार जर सोडला तर तो निष्काम होतो. संसारामध्ये राहून सुद्धा आणि कर्तव्यानं त्याची बुद्धी स्थिर होते. आपण आपलं कर्तव्य करत गेलं की आपली बुद्धी स्थिर होते. जसं बघा, तुम्हाला कळालं की माझं गाडी स्टेशनमध्ये आली आहे, गाडी आली तर सुटून जाईल म्हणून तुम्ही धावत जातात आणि एकदा तुमच्या सीटवर बसले ती गाडी जर 5 मिनिटाने उशिरा सुटली, अजून नाही सुटली, अजून नाही, तुम्ही स्थिर होऊन गेले. आता गाडी सुटली नाही पाहिजे, नाही, पण बुद्धी अशी आहे. आपल्याला म्हटलं तो येतोय ना, हा लोक उशिरा देतात म्हटलं तू, तर स्थिर बुद्धी. तसं आहे ईश्वराची दृष्टी, संतांची दृष्टी आणि आपल्या आईची दृष्टी. जगामध्ये
ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी कशी स्थिर राहते याचं वर्णन सांगतो तुम्हाला. कोणामुळे पृथ्वी स्थिर आहे आणि कशी स्थिर राहते ही पृथ्वी. हे लोक जर नसले तर पृथ्वीमध्ये काय अवस्था निर्माण होते. म्हणून या पृथ्वीला स्थिर करण्याकरता प्राण्यांमध्ये गाय आहे, विप्र आहे म्हणजे ब्राह्मण आहे, दुसरं वेद आहे, तिसरं सतीश्री आहे, सत्यवादी मनुष्य आहे आणि आसक्तीरहित पुरुष आहे आणि दानशील लोक आहे. या सात तत्वामुळे पृथ्वी स्थिर राहते गाईमुळं. म्हणून आपण जिथे जागा अपवित्र असते ना, हे साखळी नावाचं गाव आहे, त्या साखळी गावाला एका माणसानं प्लॉट पाडण्याकरता जमीन घेतली होती. ते प्लॉट पाडून झाले होते, विक्री काही होईना अशी कोणीतरी अफवा केली होती की इथे अपमृत्यू झाले. तो ग्रस्त माझ्याकडे आला म्हणे, दादा तुमचा भागवत शब्द अमुक अमुक ठिकाणी करायचा आहे. तर म्हणलं का इतक्या लांब मला रोज जाणं आणि घेऊन जाणं काय, पण कारण काय म्हणे, अशी अशी अपवित्र जागा आहे तिथे भागवत शब्द. म्हटलं माझ्यापेक्षा लवकर पावरफुल जागा पवित्र करायची असा उपाय सांगू का. लगेच त्याने मला सांगितलं, मग सांगा म्हणे जाऊ दे तुमचं कॅन्सल करू नको. कारण त्याला काय, त्याला म्हटलं 11 दिवस तिथे गाय बांध, पण माणूस लावून दिला तू आणि तू जळगाव राहिला तर नाही चालणार. रोज तू माणूस सेवा करेल, पण रोज तिथे जाऊन तू गाईला 11 प्रदक्षिणा घालायची आहे आणि मग जळगावला येतो. 11 दिवसातून एकही दिवस तू खंड करायला नको. त्याने पाहिलं भागवत सप्त्याच्या खर्चापेक्षा ती गाय बांधलेली बरी. तिथूनच एका माणसाची गाय घेतली, तिथे त्याच माणसाला सांगितलं आज चारा दान घेणं देणं आणि 1-2 हजार रुपये 11 दिवसाचे. आता तो गरीब माणूस, त्याला 2 हजार रुपये म्हणजे 11 दिवस फार झाले. त्याचीच गाय चारा याचा सगळं याचं, हा जायचा 11 प्रदक्षिणा करायचा. तिथे लोक पाहायला लागले की वा हा माणूस इथे येतो गाईला प्रदक्षिणा घालतो, म्हणे ही जागा पवित्र करायची आहे त्याला. 5व्या दिवशी 3 प्लॉटाला गिराय तो आला संध्याकाळी. म्हणलं बाय चमत्कार झाला म्हणून जाणं बंद करू नको. तू जाणं बंद केलं की सौदे तुटून जाते. माझा अनुभव आहे. आता काल परवा एक स्नेही विचारायला आले ना, किंवा आमचं सगळं घर पाडलं तर भूमी शुद्ध करायची आहे, कारण आमच्या शेजारच्या माणसांची सून जळून गेलेली आहे. त्यानंतर आमचं तर भिंत एकच आहे, तर मग ती पवित्र व्हायला पाहिजे. म्हटलं गाय बांधून ठेवा 2 दिवस. गाय काय करते बा, तुकारामाचा अभंग आहे, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. म्हणजे गायीनं भूमी शुद्ध होते, विप्रानं भूमी शुद्ध होते. तसंच एक कोल्हापूरचे शंकराचार्य भुसावळला गेले होते एका डॉक्टरकडे. त्यांनी सांगितलं हे तुमचा जो प्लॉट आहे हा प्लॉट तुम्ही काहीतरी याचा विधी करून घ्या. ते डॉक्टर माझ्याकडे आले म्हणे दादा असं असं शंकराचार्यांनी सांगितलं. म्हटलं त्यांना तुमच्याशी बोलवून बोलता का ते. म्हणजे हो आमचा चांगला स्नेह आहे. म्हटलं ठीक आहे, त्यांना सांगा आम्ही असं ऐकलं आहे की जगद्गुरूने पाय ठेवल्यावर भूमी पवित्र होते, मग तुम्ही पवित्र झाल्यावर केल्यावर पुन्हा होम आवन करायचं का. आता या डॉक्टरने हा फोन केल्यावर ते तर विचारात पडून गेले की याने तर आपल्यावर झोडपं टाकलं. म्हणे तुमची जर अशी श्रद्धा असेल तर काही विधी करू नका. ते डॉक्टर परत झाले माझ्याकडे. म्हटलं काय म्हणाले महाराज. ते म्हणाले तुमची श्रद्धा, तुमची श्रद्धा आहे का नाही त्यांच्यावर. हा तर परत हे अडचणीत आले. नाही असं कसं काय म्हणता, म्हणजे त्याच्याशिवाय मी पाय धावायला नेलं का. मग एक लक्षात ठेवा, इथे दुसरं वचन आहे विप्र संत. आणि एवढं नाही तर तुमची आई
तिने जर पाय लावला तर भूमी शुद्ध होईल, कारण ती जननी आणि जन्मभूमी यांचा जो आदर करतो तो सुद्धा जिथे जातो तिथे जागा पवित्र होते. भूमीला स्थिर करायला म्हणून युद्धभूमी. कुरुक्षेत्र काय आहे? युद्धभूमी आहे. तुम्ही दासबोध जर वाचला तर तुम्हाला कळेल की आपली स्मशानभूमी गावाच्या बाहेर आहे, पण तुमच्या घरात मुंगीर मेला, कीटक मेले, मुंगी मेली, त्यांची स्मशानभूमी काय झाली तुमचं? पण याच्याकरता आपल्याला 12 वाजता वैश्यदेव सांगितला की या सगळ्या जीवांच्या नावाने 5 आहुती टाकायच्या, म्हणजे हा दोष नसतो. आपण म्हणतो घर माझं, मुंगी म्हणे घर माझे, ढेकूण म्हणे घर माझे, काटणी म्हणे घर माझे, घर ते कोणाचे? अथवा किती लोक राहतात? पशु पक्षी जीव जो पंख आहे त्या चिमण्या येतात, त्या पंख्याच्या पात्रावर काड्या लावतच राहतात, हवा आली की पडून जात. एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांची समबुद्धी झाली आहे. आता तुम्हाला गुरुचरित्रात नेतो. गुरुचरित्रामध्ये गाणगापूरला एक वृक्ष आहे, त्या तिथे असंख्य लोकांची ब्रह्मराक्षस होता असेल. मग नरसिंह सरस्वती गेले, ते म्हणे इथे ब्रह्मराक्षसाच्या मी राहिले. ब्रह्मराक्षस निघून गेला तिथून, पण त्यांनी अशी सिद्धी ठेवली जे कोणी भयानं व्याप्त होतील हे इथे मुक्त होतील. काय ठेवून गेले? सिद्धी. म्हणून जे सत्पुरुष आहे, सत्यवादी माणसं आहे, जी सती स्त्री आहे, म्हणून ज्या ज्या स्त्रिया सती गेल्या आहेत त्यांच्या जिथे त्यांची समाधी आहे तिथली माती आणतात लोक, कारण सतीने सुद्धा भूमी पवित्र होते. आसक्तिरहित पुरुष म्हणजे संन्यासी, योगी, साधू संत येती घरा तोची दिवाळी आणि दसरा. आता लोक काय करतात? हे वाक्याला संबदलून टाकतात. साधू संत येती घरान होय पैशाचा चोरडा असे शब्द लावून टाकतात. आली लोक शीघ्र कवी आहे ना लोक जगात, या जगामध्ये शीघ्र कवी आहे. तर अर्जुना तू समबुद्धी घे. माणसाला निष्काम कर्मयोग, कोणतेही कर्म बंधनकारक नाही लक्षात ठेव. मनुष्याला जन्म आल्यानंतर संसारात कर्म करावं लागतं, पण कोणतंही कर्म आपण आसक्तीरहित केलं, जसं तुम्ही एखाद्याला मदत करताय, याने परत करावी आपल्याला म्हणून अशा भावनेने नाही केलं की तुम्ही निष्काम कर्मयोगी होता. पण याचा अर्थ असा नाही की कोणी कर्ज घ्यायला गेले की आपलं घर त्याच्या ना गाण ठेवून द्यावं किंवा त्याचं बोजा ठेवून द्यावा, असं नाही करायचं. त्याची ताकद आहे का नाही हे पाहून मग तिथे मदत करायला, नाही तर अशाने साध्या लोकांकडे तर लोक साप करून देतात, बागेदारीमध्ये लंबा घालून देतो. इथे नाही करायची, मदत करायची आणि ती मदत आपण विसरून जायची. निष्काम वीरानं व्रजासारखं चिमखत अंगावर घालावी. वीराच्या अंगावर शस्त्राची किती वृष्टी झाली तरी शस्त्र अंगाला स्पर्श होत नाही, कारण ते चिमखत त्याचं रक्षण करत. तसं निष्काम भावना जर आपली असली तर आपल्याला कोणतंही पाप स्पर्श करत नाही. निष्काम भावना, कोणतंच कर्म बाधत नाही. लोक असं म्हणतात कर्म बाधत बघ, पण कोणतं कर्म बाधत बघ, आशा ठेवून कर्म केलं तर ते कर्म बाधत. सगळेच कर्म फलद्रूप होता का? नाही होत. केळीच्या घडाचा दृष्टांत आहे. केळीचे घड लावलेले असतात, सगळ्यांना पाणी भरपूर खत टाकतो शेतकरी, पण एक घड 12 किलोचा येतो आणि 1 7 किलोचा येतो, तिथल्या तिथे काही कमी केलं आहे का मदत?
मग 1000 केळ्यामध्ये 15 घोडे 12 किलोचे निघतात आणि बाकीचे कमी निघतात. सगळी जमीन सारखी आहे, पाणी टाकलंय, सगळं गेलं. आपलं जे भाग्य आहे ते भाग्य तिथे आणि दुसऱ्याचं 15 दिवस पाणी नाही दिलं गेलं आहे पण घोडे मस्त आले त्याच्या भाग्याने. खत कमी होतं, मेहनत कमी होते, मग आसक्ती रहित जे कर्म आहे ते आपल्याला बाधत नाही. काही लोक काय म्हणतात, कर्माने मनुष्य बांधला जातो, कर्माने बांधला जातो. जसं एखाद्या सून म्हणजे व्यवहाराचं ज्ञान कमी असलेल्या सुनेला सासूला खूप मदत करावी लागते. त्या सासूने जर असं ठरवलं की आपण ही ईश्वराची सेवा करतोय तर तिला वारंवार दुःख होणार नाही. आहे ना, त्याला आपल्या प्रारब्धात यांना मदत करायचीच आहे, आपल्याला काही इथून सुटका नाही असं म्हणून जर केलं तर परमात्मा तेही निष्काम करतो. पण जो येईल त्याच्याजवळ जर सांगतच गेलं तुम्ही यांचं करता करता मारायचं आहे, यांचं करता करता मारायचं आहे, तर मात्र ते तुम्हाला बाधक होईल. काय होईल? बाधक. म्हणून संसारामध्ये सुद्धा आपण हे जे करतो ना, या करण्याचा काही करून आपल्याकडे ते छबी इलेक्ट्रिकवाले याचे बघा ते मी काय करायचो, ते त्यांना काही कोणी हे पोरं नसले की चौरंग लावायचं, अमुक लावायचं, ढमुक लावायचं, मला म्हणजे तुम्ही काय करता, म्हणलं अहो प्रवचन करायचं आहे, मग ही तयारी कोण करेल? असं नाही, नुसतं येऊन बसणं हे आपलं काम नाही आहे. हे काम आपलं ही देवाची सेवा आहे ना, देवाची सेवा आहे. देवाची पूजा म्हणजे देवावर पाणी घालणं नाही, पण त्याला गंध फुलं देणं हे सुद्धा देवाची काय आहे, पूजा आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येऊन जातं, आपल्या मंदिराची सेवा जी आहे ना, आज माझे मी सुरुवात केलेल्या 68 पासून तर आज 2020 पर्यंत या देवांनी विकताचे हार घातलेले नाही, लोकांनीच करून आणून दिलेले आहे. पण केवढी पुष्पसेवा येईल, बर माणूस तयार होतोच, हा गेला की तो गेला की तो गेला की तो, म्हणजे 68 ला प्राध्यापक माणसं हार आणायची. पण असा क्रम चालतच राहिला तो, बरं त्या प्राध्यापकांनी 35 वर्ष हार करून स्वतः उभयता येऊन आणून सकाळी दर्शन करायचं, हार तयार. नंतर ते हार कोणाचे बित्ताचे आले ते वेगळे, पण पूजेच्या वेळेला देवाच्या गळ्यात जे हार पडतात ते बाजारू नाही. हे मोठं व्रत आहे, आपल्या लक्षात नाही येत काही. म्हणून ते म्हणतात कर्माचं आचरण करीत असताना माणसाने जगात कसं वागावं हे लक्षात ठेवलं पाहिजे. कर्म करावं पण कर्माच्या फळावर आपला अधिकार आहे किंवा कर्माच्या फळावर दृष्टी ठेवून कर्म नाही करू. मला याच्यापासून काय प्राप्त होईल, कर्म करीत राहा. देणं हे ईश्वराच्या हाती आहे. पण शेतकरी पेरतो पण तो मागेल इतकं उत्पन्न होतं का त्याच्यामध्ये, पण त्याला करावं लागतं. पण आता काही काही वेळा ते जे पेरलेलं असतं त्याच्यापेक्षा मजुरी जास्त होत नाही ते काही वेळा. काय करतो शेतकरी, कोण असं मदत करतं, त्याच्या मनात काय भावना असते, आता नाही आलं ना पुढच्या हंगामात येऊन जाईल, देऊ देऊन देईल असं बोलतो तो. कोण विचार करतं का, हमी भाव किती वेळा लोक बोलतात, हमी भाव देऊ, हमी भाव, हमीपेक्षाच कमी आहे.
भाजीवाला सगळ्या सर्वांना भाजीवाला माल द्या, आनंद द्यायला आता विचार तर करा की अशा परिस्थितीमध्ये त्यांना आणणं नेणं जाणं ठेवणं आणि बाकीचे जे माग होत आहे त्याचं कोणी काही बोलत नाही. तो कर्म करतोय. म्हणून शास्त्रीबा सांगून गेले जय जवान जय किसान. तर ते कारण आहे, त्यांना समजलं ते, बाकी त्यांना समजत नाही. सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या वाऱ्यानं माणसाच्या मनाला हेलकावे बसत नाही. सत्व रज आणि तम या तीन गोष्टी जर समजून गेल्या आपल्याला तर माणसाच्या मनाला बाज नाही, दरवर्षी सारखा पाऊस पडत नाही. अहो यावर्षी भरपूर पडला तर सगळं समाजात करून टाकलं, काय वाहतात आलं. मग हे काय आहे, अनावृष्टी वृष्टी अतिवृष्टी दोन्ही भाग आहेत. म्हणून ते म्हणतात दिव्याची ज्योत काय लहान असो या मोठी असो तिचा गुणधर्म प्रकाश देणे आहे. तसं लहान कर्म असो या मोठं कर्म असो कर्माचं फळ हे ठरलेलंच आहे, सत्कर्माचंही आणि दुष्कर्माचं. सत्कर्माचंही आणि दुष्कर्माचं अशी स्थिर बुद्धी आपल्याला असावी अर्जुना. अनेक विचारवंतांच्या मनातून जगाकडे पाहण्याच्या दृष्टीनं हाच विचार झाला आणि असे जे लोक पाहतात त्यांची बुद्धी स्थिर असते, पण असे लोक बोटावर मोजण्या इतके असतात. असे लोक जे आहे ते बोटावर मोजण्यावर असतात. रंगी बेरंगी दगड नदीमध्ये समुद्रामध्ये सापडतात, त्या दगडाचा जाणकार जर आला तर त्याला एकदम आनंद होतो, नाही तर ते दगड काही दिवस पडले नाही. तो जाणकार आला की उचलतो ते, आणि केव्हा केव्हा त्या दगडाचं मोल त्याला 8 पट 10 पट मिळतो. पण त्या दगडाचा कोण लागेल, तो जाणकार लागेल. सातपुड्याच्या पाड्यामध्ये अशा काही वनस्पती आहे की त्या लोकांना माहिती आहे भरपूर आहे, पण ते जर विकायला आले तर लोक काय म्हणतील, खोटं खोटं त्याने आणलं नाही. पण ते एखाद्या वैद्यानं घेतलं की त्या वनस्पतीचा तो वैद्य 10 पट फायदा घेतो, कारण त्या वनस्पती कोणत्या रोगावर चालतील याचं त्याला ज्ञान असतं. तसं निष्काम कर्म करणारे लोक जे आहे हे जगामध्ये बोटावर मोजणारे असतात. अर्जुना गंगा नदी जशी अखेर समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे सगळे प्राणी मात्र शेवटच्या क्षणी जन्म भोगून ईश्वराच्या चरणी लीन होतात. आकाशात पतितं तो यम यथा गच्छति सागरम सागर. परमात्मा प्रत्येक जीवाचा सांभाळ करतो, म्हणून त्या परमात्म्याला जगन्नियता असं म्हणतात अर्जुना. जी बुद्धी ईश्वरा व्यतिरिक्त अनेक विचारामध्ये जात नाही, ज्याच्या इच्छा आकांक्षा ह्या मनाला त्रास देत नाही, त्याला स्वर्ग संसार आणि नरक ह्या गोष्टी सारख्या वाटतात, असे हे जे लोक असतात त्यांची बुद्धी वेदवचनावर आणि शास्त्रावर दृढ असते. विरक्त लोक जे असतात त्यांची बुद्धी वेदवचन आणि शास्त्र याच्यावर दृढ असते. मग रावण वेदांती होता पण बुद्धी स्थिर नव्हती. तप तर कंसाने केलं होतं, तप रावणाने केलं होतं, तप कुंभकर्णाने केलं,
पण तपाचं श्रेय विभीषणाला प्राप्त झालं. विभीषणाला प्राप्त झालं. अर्जुना मनातल्या मनात आपली बुद्धी तपासून बघ. अर्जुना तुझी बुद्धी जागेवर आहे का? अर्जुनाच्या गळ्याला कुलक्षयाचा मोह रूपी नाग डसलेला आहे, त्यामुळे अर्जुन घायाळ झाला आहे. भगवंताने आपल्या मधुर वाणीनं त्या सापाचा विळखडा निमिष उतरवलं. मोह जो आहे, आता तुम्ही सुद्धा म्हणता ना की हे लोक इतका पैसा खाऊन खाऊन करतील काय असं आपल्याला वाटत, हे काय बरोबर नेणार आहे का? असं वाटत आपल्याला. पण त्यांना मोहाने ग्रासलेला आहे. आता बा सगळ्यांना भयाने ग्रासलेला आहे मोह, म्हणून भय. राजा परीक्षिताला श्राप झाला की सर्पदंश होणार. मग सुखदेवांनी सांगितलं की तुझ्या शरीराला का तुला हे शरीर एक दिवस कोणत्या कोणत्या निमित्तानं पडणार आहे. एकादश स्कंद ऐकल्यावर राजाच्या बुद्धीला स्थिरता आली की केव्हा तरी एकदा जायचं आहे कोणत्या तरी पद. मी आता हे शरीर गेले लोक नाव ठेवत आहे असं नाही, हे शरीर आहे कोणत्या कोणत्या निमित्ताने जाणार, त्याला निमित्त लागते, ठरलेलं आहे ते अनादिकालापासून. अर्जुना म्हणून आपल्या आपण स्थिर बुद्धी आणि स्थिर विचार लोकांमध्ये जावो आणि त्या योगानं आपली बुद्धी विपरीत होऊ. अर्जुना मनातल्या मनात तुझी बुद्धी तू तपासली तर बघ, भगवंतानी मधुर वाणीनं अर्जुनाचं मन मोहपटलापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. अर्जुना जर तू या युद्धामध्ये मरण पावला तर स्वर्गाचं राज्य उपभोगशील, आणि जर विजयी झाला आणि धर्माप्रमाणे वागला तर यलोकी धर्माचं राज्य भोगून पुन्हा स्वर्गात जाशील. कारण जो राजा चांगला वागतो तो स्वर्गात जातो. जो मनुष्य सत्याने वागतो तो स्वर्गात जातो. पण जो मनुष्य सत्य वागून भगवंताला पाहण्याची इच्छा करतो तो मात्र मोक्षाला जातो. बरेच लोक सत्य वागतात पण भगवंताला मानत नाही. पण सत्य हे भगवान हे त्यांना कळत नाही, कारण सत्य हे भगवंताचंच रूप आहे. सत्यमेव जयते ते असं मानत नाही की सत्य ईश्वर आहे. बरेच लोक सत्यवादी आहे पण ईश्वराला मानत नाही. बरेच लोक ध्येयवादी आहे पण ईश्वराला मानत नाही. ईश्वरांचं म्हणण्याकरता ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग भगवद्गीतेमध्ये सांगितले, हे तीनच मुद्दे महत्त्वाचे. मग सत्यवादी असून तुम्ही जर कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग करत असाल तर भगवंताची प्राप्ती नक्की. जोपर्यंत आपण कर्मयोग, ज्ञानयोग याला भक्तियोगाची जोड देत नाही तोपर्यंत आपण भगवंताच्या जवळ जाऊ शकत नाही. अर्जुना ज्याप्रमाणे कापराची रास केली आपण ढीक केला तर जेवढा कापूर जास्ती तेवढा वास लांबपर्यंत जाणार आहे, तो छपत नाही कापराचा वास. तसं तपश्चर्याचं पुण्य आपल्याला जोडावं लागतं
आणि जसं जसं तपश्चर्या होत जाते किंवा वीरता होत जाते तशी तशी कीर्ती प्रसत राहते. तू या युद्धामध्ये विजयी झाला तर या भूलोकामध्ये तुझी कीर्ती होईल. आणि एवढं नाही अर्जुना, तू इथून गेल्यावर तुझी कीर्ती लोक गातील. आज कोणाचं चरित्र झालं आहे? अर्जुनाचं. आता अर्जुन आणि भगवान हे दोन्ही एक आहे, नर आणि नारायण. मग अर्जुनानं जे हे मोह दाखवला आहे कोणाकरता दाखवला? जगाकरता. म्हणजे कठपुतळीच्या खेळामधला खेळ देवाने केलेला आहे. अर्जुना, वेद जे आहे ते सत्वरजतम तीन गुणांनी भरलेले आहे. त्यात उपनिषद जे आहे ते सात्विक आहे आणि केवळ स्वर्गाधिक सुखाचे असे लावलेले ते रज आहे. म्हणजे वेदामध्ये सुद्धा तुम्ही हा यज्ञ करा म्हणजे तुम्हाला ते मिळेल हे रजगुणात्मक आहे. पण वेदातला जो उपनिषद भाग आहे हा सत्वगुणी आहे. उपदेशानं प्रवृत्ती बदलत जाते आणि वेदातले काही उपाय असे आहे की ज्याच्याने मनुष्य हे झालं की ते झालं की ते तो रजगुणात चालला. एक काही ठिकाणावर राहत नाही. रजगुण काय करतो तर माणसाच्या मनाला लालसा दाखवतो आणि लालसेने मनुष्य कर्म करीत राहतो. केव्हा केव्हा लालसा पूर्ण होते आणि केव्हा केव्हा लालसा पूर्ण नाही. लालसा पूर्ण नाही होत म्हणून हे मी तुला मी आणि माझं पण विसरायला शिकवतो आहे. मी आणि माझं हे विसरायचं आहे. याला आत्मसुखाचं चिरंतन अमृत दृष्टी प्राप्त होते. जो मी आणि माझं विसरतो मी तूपणाची झाली बोळबळ. मी तू पण मनुष्य विसरून जातो हे विचार कानी येतात अर्जुनाच्या गळ्याभोवती जो बिखळा बसलेला होता त्या नागानं अर्जुनाला सोडलं आणि अर्जुनानं देवाच्या मुखाकडे पाहिलं विखळा निघाला. कोणाचा? मोहरूपी नागाचा. भगवंत कशाचं भय नव्हतं, भगवान बोलतच राहिले. अरे अर्जुना, वेदांतात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहे, अनेक विधी सांगितल्या आहे, पण हिताचं कोणतं हे कोण सांगेल? वेदामध्ये सगळं सांगून टाकलंय. पण तो तुझा गुरु जो आहे ना तो सांगेल हे तुझं हिताचं आहे आणि हे तुझं बाबा याच्यामध्ये तीन गोष्टी लिहिली आहे. एक काल पठे नित्यम, द्विकाल पठे नित्यम, त्रिकाल पठे नित्यम. तीन वेळा पठन केल्यानंतर तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला किती दिवस शत्रू राहील? कोणी शत्रूच नाही. अशी जर संकल्पना, अशी जर भावना मनात आली तर मग शत्रूच्या नाशाकरता कशाला म्हणाल तुम्ही? धनधान्य समन्वित आहे, धनधान्य भरपूर आहे, व्यवस्थित खायला मिळतंय, मग दुसऱ्यांदा कशाला म्हणाल? एक काल पठे नित्यम महापाप विनाशनम. पाप माणसाकडून होत राहत, काही वाचिक आणि माणूस. म्हणून एक वेळा म्हटलं की हे तिन्ही फळ मिळून जाते. म्हणजे याचं त्रिकाल म्हणायचं नाही असा अर्थ नाही आहे, पण याच्याकरता म्हणू नका असा अर्थ आहे. त्रिकाल म्हणून म्हणा. देवीचा अभिषेक जेव्हा चालतो ना तेव्हा आतले वेदाचे मंत्र झाल्यावर मी सगळ्यांना म्हणतोय म्हणा. कारण सगळ्यांना अभिषेकाचं फळ प्राप्त झालं पाहिजे. आपण मिळते ते. आता परवाचा अभिषेक होता ना तर संध्याकाळी चतुर्थ संपून जाणार होत. मी परवा सकाळी नाही तर आपण आश्विन शुद्ध चतुर्दशाला संध्याकाळी अभिषेक करू आणि भाद्रपद कृष्ण अमावस्येला संध्याकाळी अमाव अभिषेक करतो देवीला.
जोपर्यंत मला चढायचे चांगलं बल होत ना तोपर्यंत मी दर मंगळवारी करायचो. चालत मग ते दिवस ठरवून गेले. स्नान वेगळं आणि अभिषेक वेगळा. स्नान काय करावं लागतं? दूध दही टाकून घालावं, वेद घोष करून देवाच्या अंगावर जलधारा अथवा दुग्धधारा, नाममंत्र म्हणा, वेदमंत्र म्हणा किंवा प्राकृतस्तोत्र म्हणा. एकदा एक महाबळ कॉलनीतले ग्रस्त माझ्याकडे आले, मुद्दाम याच्यावर गोष्ट सांगतो. ते म्हणे, दादा हल्ली गुरुजी एकादशीने काही करत नाही. म्हटलं, तुला महिमनाची करायची आहे का रुद्राची करायची आहे? नाही नाही, आपल्याला तर रुद्रच पाहिजे. म्हटलं, मग रुद्र तुला येतो का? म्हणे नाही. म्हटलं, मग शिवलीला प्रोताचा 11वा अध्याय येतो का? म्हणे हो. म्हटलं, मग तू असं कर, 26 रुपये दक्षिण मला द्यायची आणि हे शिवलेला अमृताचं पोथी जी आहे हे 11 वेळा म्हण आणि अभिषेक पात्र लावून दे. आणि मी तू माझ्याकडे आला, मला तू 26 रुपये दिला की मी तुला सांगेल की तुझा रुद्र अभिषेक झाला. कारण इतकी गुरुजी 200 रुपये मागता, इतक्याला मिळाला त्याला, तर तुला 26 रुपयात मी फळ दिली. म्हणे, वा दादा काय सांगितलं तुम्ही? गेला तो घरी, श्रावण सोमवारी बसला तो 11:30-11 वाजता. आता तो शिवलीला अमृताचा 11वा अध्याय त्याला वाटत होतो सोप आहे, तो 11 वेळा म्हणायचा म्हणजे संध्याकाळचे 7:45 झाले. हजा उपास लागलेला म्हणे, घ्या 26 रुपये. म्हटलं, झाला तुझा अभिषेक. आता असा उपास, मग तो गुरुजी 65 रुपये 11 वेळा म्हणतो ना रे, मग तो मागणार नाही असे. ते तू एक एकदा जर 3 तास तुझ्या घरी बसला तर मग त्याचा उदरनिर्वाहाचा होईल. असं काही काही लोकांना समजून सांगावं लागतं अर्जुनासारखं, कारण त्यांना विखळाचे वाचत कळलेलं असतो तो 26 रुपये. हे लक्षात आणावं लागतं. आता 4 आणे राहिले नाही, त्यामुळे 26 रुपये राहिला नाही, 125 रुपये 26 होता. पण मी 1 रुपयात वस्तूच मिळत नाही, 1 रुपया भिकारी घ्यायला तयार नाही, 1 रुपया खाली कधी पडला असं तर कोणी उचलत पण नाही आणली. म्हटलं, खरं पेटीत टाकून दे. काय ठेवलंय म्हणे 1 रुपया? दहा पेटीत टाकून दे ना, पडलेला आहे. 1 रुपया ते आधार घेऊन गेले तो तुमच्या आवाला बी नाही म्हणतो. हे काय जीवनानं पैदा पाहत नाही, कारण त्याची किंमत, त्याला किंमत नाही राहिली आहे. 500 नोट कोणी बाजारात येत नाही. असं होत चाललं. आपल्या काळात 1 पैसा होता, 2 पैसे होते, 5 पैसे होते, 10 पैसे होते, 20 पैसे होते. आता गेले ते सगळे का गया? म्हणून कालाच्या ओघामध्ये सगळं येतं आणि शेवटी कालाच्या ओघात सगळं जात. म्हणून भगवंताला कशाचं भय नाही, भगवान बोलतच राहिले. अर्जुना, सूर्य उदय झाला की जसा अंधकार राहत नाही त्याप्रमाणे ज्ञान झाल्यावर माणसाला भय उरत नाही. म्हणून समर्थ एक श्लोक लिहितात, भवाचिया भिता काय भीतो सिरंगी धरी रे मना धीर धाकाशी सांडी. हे म्हणा, हा जो धीर आहे सोडून देतो तो धा. म्हणून अरे, नदीमध्ये पाण्याच्या लाटा भरपूर उभ्या राहतात. आपण जर असं म्हटलं की या लाटा एकदम शांत होईल तेव्हा मी स्नान करेल, तर ते आपल्या हातात नाही. जोपर्यंत वारा वाहतो समुद्रात, तर वारा वाहन वाहो न वाहो लाटा येतच राहतात. मग लाट थांबल्यावर आंघोळ करेल, लाट थांबल्यावर आंघोळ करेल, नाही होणार. म्हणून ईश्वरार्पण बुद्धीनं फलाची आशा रहित स्वधर्म आचरण करावं. कोणत्या मुद्द्यावर आले भगवान? अर्जुना, जर तुझं माझं ऐकलं असतं तर मी वेळ्या तुला सांगितलं असतं. तू कुलक्षयाच्या भीतीनं मला सांगतो
असं होईल आणि तसं होईल. अरे सगळं मला माहिती आहे ना काय करायचं आणि काय करायचं नाही. ज्या वेळेला तू मला सांगायला लागला ना की असं केलं की कुलक्ष होईल तेव्हा तुझी माझ्यावरची श्रद्धा संपलेली होती. पण देवाची श्रद्धा इतकी संपली कशाने, म्हणे मोह, हे माझे हे माझे हे माझे. आता मग कोणाला वाटणार, कोणीच कोणाचं बरं, कोणी नुसतं फोन सुद्धा करत नाही. फोनलाही हे लावतं म्हणे ते सॅनिटायझर, तिकून फोन आला तर त्याच्यातून येऊन जाईल. मोबाईलला लावतो लोक. आणि का हो, आज कोर्टाने सुंदर सुंदर न्याय दिला. जेव्हा मी ऐकला ना तेव्हा जोरात टाळ्या वाजवल्या. मी टाळ्या वाजवल्या घरात सगळे माझ्याकडे पाहायला लागले, हे टाळ्या काय वाजवत आहे. कोर्टाने एक न्याय दिला आज मुंबई पोलिसांनी. आता तुम्ही म्हणाल बा तुम्ही पोलिसांचे म्हणून तुम्ही असं बोलता, कारण तुमचं काही खरं नाही बा. तुम्ही ते हाडांना दात घासता. काय न्याय दिला आहे मुंबई पोलिसांनी, या आपत्कालामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून काटेकोरपणे मदत केली सरकारला. आणि त्या काळात सुद्धा हे मोर्चे हे संप हे सगळे होते. पाहा तुम्ही हे सगळे मोर्चे निघाले गावोगावी. कोणी ट्रॅक्टरची मिरवणूक काढ, कोणी काहीची मिरवणूक काढ, हे सगळं चालू होतं. आरक्षणचे याचे त्याचे त्याच्यामध्ये त्यांनी सबळ चांगलं कार्य केलं म्हणून कोर्टाने आनंद व्यक्त केला. त्या न्यायाधीशाचं नाव विसरून गेलो मी. धन्यवाद त्या माणसाला योग्य, कारण सगळे जण अपेक्षा करतात. पण ते जे लोक तुमचं काम करतायत त्यांनाही तर भय आहे का नाही. पण त्यांनी ते भय बाजूला सारून जनसेवेचं व्रत सातत्याने केलं. त्याच्यात काही लोकांना दगा फटका झालाच नाही, झाला असं नाही. आणि 2 महिन्यापूर्वी म्हणे निकामी आहे, निकामी आहे. आता कोर्ट म्हणे कामी आहे. गौरवाचं गौरव आहे. म्हणून ते म्हणतात ईश्वरार्पण बुद्धीनं फलाच्या आशा नाही स्वधर्माचं आचरण. अर्जुना अरे जया जयाचा विचार करत बसून तू कर्तव्य सोडून देतो. अरे विड्या, कोणत्याही कामामध्ये फलाची आशा ठेवली नाही की दैव अनुकूल होतं. वा वा काय मुद्दा सांगितलाय. कोणत्याही कामामध्ये फलाची अपेक्षा न ठेवल्यावर, पण त्याच्याकरता शेतकऱ्याचं उदाहरण दिलंय, तो असं विचार करतो का इतकं होईल म्हणून. म्हणून शेतकरी शहाणा केव्हा होतो, दिवाळीला. तोपर्यंत तो म्हणतो की हे कर्ज भेटत आहे ते हातात आलं की तेव्हा शहाणा. कारण काय ना निरपेक्ष कल्पना आहे ती. बरं तिथून आणल्यावर समजा झालं भरपूर तर बाजारात आल्यावर भाव तो काही त्याच्या हातातला नाही. त्याचं मळणी करणाऱ्या माणसाचा भाव नक्की आहे हार रोज घेऊ म्हणून. पण त्याच्या मालाच्या भावाला नक्कीपणा नाही. म्हणून शास्त्रानं असं वचन सांगितलं तुम्हाला सांगून ठेवतो, जो अन्न देतो उदरासी शरीर द्यावे लागे तयसी, जेणे घातले जन्मासी तये कैसे विसरावे. एक तर आई वडिलांनी जन्माला घातलाय आणि जन्माला आल्यानंतर शेतकरी प्रत्येक माणसाला वाढवतो, त्याला विसरायचं नाही. आता तुम्ही म्हणाल तो का फुकट देतो, अरे ते उत्पन्न नाही झालं तर तुम्ही खाल काय. पाहते बाकीच्या देशांमध्ये काय काय खावं लागतं.
इथे उडीद मूग चवळी भगर शेंगदाणे काय काय आहे, तिकडे सरड्या पण जातो त्याची केळस येते पायद्यावर, ज्या पालीला तुम्ही अशुभ समजता काय म्हणून अन्नदाता सुखी हो, अन्न अन्नदात्याचं कल्याण हो असं वेदाचं वचन आहे. जेवण झाल्यावर असं म्हणायचं अन्नदात्याचं कल्याण हो, आणि ज्याने अन्न केलंय त्याचंही कल्याण, म्हणजे ज्याने स्वयंपाक केला आणि ज्याने धान्य निर्माण केलं. जेवण झाल्यावर असं म्हणायचं वेद म्हणतो अन्नदात्याचं कल्याण हो, असे शब्द उच्चारायला सांगितले. जसं तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्हाला पदार्थ चालू नाही हो त्या दुकानावर जो आपण मस्त असतं तर काय तुम्ही खाऊन दबा एकदा मिसळ डोळ्यातून बी पाणी येतो कानातून बी सलकान इतका इतकी मस्त असते. आग्रा आला की सगळे लोक बिलकुल बिलकुल बिलकुल, मथुरा आली की पेढे पेढे पेढे. अरे आमचं चारून शेगाव आलं की कचोरी. आता स्टेशनवर घेऊन या म्हणे का बरं म्हणते कोण येत आणि सपूर गेली तर हा दर्शनाला गेला आहे महाराजांच्या, त्या लोक कचोरी करता गेले. जे दर गुरुवारी शेगावला जाताना त्यांच्याकडे कचोऱ्या आणणाऱ्यांचे नंबर आहे, येताना आमच्याकरता घेऊन या. गजानन महाराज आणणारा नाही सांगत ते, कारण रुची जी आहे ना ती अगदी ठरलेली आहे. रुची म्हणून जेवण झाल्यावर अन्नदात्याचं कल्याण हो. शेतकरी अन्नदाता आणि जो करून खाऊ घालतो तोही अन्नदाता. अर्जुना ईश्वरार्पण बुद्धीने मा आपल्या सगळ्या क्रिया परमात्म्याला समर्पण करण्याची बुद्धी कर, जय परमात्म्याला अर्पण कर आणि पराजय त्याला अर्पण कर. मी बरा अथवा वाईट तुलाची माहित, काय मराठी भाषेला देवा तू माझा मी तुझा, पा विठू माझा लेकुरवाळा संजय गोपाळांचा मेळा. जे प्रेमळ भक्त आहे त्यांना खांद्यावर घेतलंय आणि जे ज्ञानी आहे त्यांना आजूबाजूला चालणार आहे. लहान मुलाला आपण कडेवर घेतो आणि 5 वर्ष झाल्यानंतर माझं बोट धर, तसं परमात्मा आहे. सगळे भक्त आहे. नामदेव महाराज सगळे संत गेल्यानंतर गेले, हे जेवढे त्यांच्या बरोबरीचे संत होते हे सगळ्यांच्या समाजाचे अभंग नामदेव महाराजांनी लिहिले. आणि पंजाबचं कार्य राहिलं होतं, ते पंजाबचं कार्य करून आल्यावर आता म्हणे मला जायचंच, म्हणे नामदेव महाराज जायचं का सगळ्या या सगळ्या समाध्या पाहिल्या, मला समाधी यायची नाही, मला चीर पायरी पाहिजे, म्हणजे ती पांडुरंगाची पायरी आहे ना त्याच्या भेगेत जायचं आहे म्हणे. म्हणून नामदेवाची काय आहे, नाम काय आहे, एक पायरी आहे. म्हणून दोन शब्द आहे आपल्याकडे, नामदेव आणि ज्ञानदेव. ज्ञानही देव आहे आणि नामही देव आहे. ज्ञानेश्वराच्या समाधीपासून जी सुरुवात केली नामदेव महाराजांनी, ज्ञानेश्वरांच्या समाधीची साफसूप पोरा स्वतःच्या मुलांना करायला लावली आहे नामदेव महाराजांनी. माझा अगोदर जनाबाईने अभंग लिहून टाकले. या सगळ्यांच्या समाध्या झाल्यावर नामदेव महाराजांनी समाधी नाही म्हटलं आपण चिडू. नामदेव महाराज कोण म्हणले, पायरी. नाम काय आहे, पायरी आहे. आता तुम्ही म्हणाल मग तिथं पहिली खालची पायरी आहे, नाही खालची पायरी असल्याशिवाय वरची पायरी तयार होते का, असं आहे नाम पहिली पायरी. म्हणून ते म्हणतात कोणताही मनुष्य पहिल्यांदा सकाम बुद्धीने कर्म करू लागतो, पण जसा जसा तो सत्संग करतो तसा तसा त्याचा विवेक जागृत होतो
आणि मग तो निष्काम कर्माला लागतो. पण तुम्ही काम करा पण सत्संग ऐकता. सत्संगाने निष्काम बुद्धी प्राप्त होते. अर्जुना मला अमुक फळ मिळणार आहे, मी पणाच्या भावना खुडून टाक, मनामध्ये भावना नाहीशा कर, मला भगवंतच मिळणार आहे अशी भावना कर. मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोड चिंता भवाची. अरे मनाच्या स्थितीला मनुष्य पोहोचला की संसाराच्या अथांग सागरात त्याला पोहता येतं आणि तो पहिलं तीर जातो. पाप पुण्याची मनाला जाणीव राहत नाही. काय पाप आहे आणि काय पुण्य आहे याची जाणीवच राहत नाही. फक्त कर्तव्य बुद्धीने तो जपतो. कर्तव्य बुद्धीने जपतो आणि एकदा आपलं कर्तव्य आपल्याला कळून गेलं आणि त्या कर्तव्यानं मी तूपणाची बोडवण झाली की भगवंताची प्राप्ती होते. अर्जुना मी काय म्हणतो हे तुला समजतं ना? वास्तविक समजायला काही कठीण आहे आणि कठीणही नाही आहे. मी जे सांगतोय आता हा दुसरा अध्याय आहे ना, तसं काही कठीण नाही पण तसं कठीण पण आहे. कारण आपला जर मोह पटलच बाजूला नाही दूर झाला तर आपल्याला तो कळत नाही. एकदा मोह नष्ट झाला की तो कळायला लागतो. अंतःकरणामध्ये वैराग्य आलं की तुझ्या मनातला आशापाश निघून जातो, तू निर्दोष होतो आणि गूढ आत्मज्ञान तुला सहज कळायला लागतं. आत्मज्ञान कसं आहे? गूढ. इंद्रियांच्या नित्य सहवासामुळे माणसाची बुद्धी सर्व काळ सुखाचा विचार करते. आपली इंद्रिय जे आहे ना हे नेहमी सुखाचा विचार करते. पण त्यांना संयमामध्ये जर टाकलं तर त्यांना कळतं अति सुखाने मनुष्य जड होतो. एखादं रुसलेलं मूल आपल्याकडे वडिलांकडे गेलं आणि त्याला ज्या बाबतीत तो रुसला ती जर बाबत मिळाली तर लगेच हसून देत होतो. तसं लक्षात ठेव अर्जुना. समजून घे देवा मला तुम्हाला काही विचारायचं आहे, विचारू का? आता एवढं सगळं झाल्यावर परत आणलंच नाही. भगवान म्हणे विचार. भगवान हसून अर्जुनाला संमती देतात तेव्हा अर्जुन धीर धरून विचारतो. भगवंता ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे तो कर्मे करून अकर्ता राहतो असं ओळखायचं कसं? म्हणाले अर्जुना मी आता तुला समजून समजून थकून गेलो, मी उद्या सांगेन. बघ कुंडली वरदा हरिठ श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान सत्य गुरु राय कृपा मद केली परिणाई घडली सेवा काही सापडी देवा दे दाता गंगा स्नान मस्तिकी तो जाना डे विराकर मागती तुप पाप शेर पडिला स्वप्ना मागी काही गय उपदरांतराय मनोनिया काय त्वरा गाली राघव चैतन्य केशव चैतन्य मालिकेजी बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी महाशुद्ध लक्ष्मी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे जाणून या भाव तो करी उपाव गुरु राव आवडीचा मंत्र सांगितला सोपा गेले नवे गुंफा गोटी गाई गेले पुढे उतरले पार हा भव सागर साधू संत राहिलो निश्चिंतीवले संते गुरुवारीला माता सांगितले चिंता न करावी कटिकर चरण सागिरे राहिला भिमरे चिरी कुंटले साया सांगिया जीवा धरले केशवा पाय तुझे आता करी आनंदा तुका म्हणे संता लाग
माझ्या विठोबाचा आपणची देव होय गुरु परिये देवाव पूर्वी वासना आणली ते आपणा पासी न्यावे राहे सांभाळीत आलिया योगक्षेम त्याचा जाणे जड भारी धरो निया पहावे पुराणे विचारो आदिनाथ उमा बिज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज त्याची प्रेम मुद्रा गुरक्षा दिली पूर्ण कृपा केली गणी वैराग्य सप्रेम निवारा शांती सुख निर्दंभ निशंक विचारता मयी सुखानंदे हृदयी स्थिरावला विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख देवोने सम्यक अनन्यता हे पावन कृष्ण नाम आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य मच्छिंद्राने बोध गोरक्षा गोरक्षोळला गहनी गहनी प्रसादे निवृत्ती दादार ज्ञानदेवा सार चोच ज्ञानदेवा सार चोच ज्ञानदेवा श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा जनार्दन आनंदगला विनाश सकळ देवादी देवा कृपाळुवा श्री केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रवार्धा सहस्रगरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मुरुदी भवदारगाधरित्याक्षिती मामनवती त्रिविक्रमा अगाये सगुणा जे निर्गुणा जगज्जरिद्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मदठावल्यावा श्रीचरणी हे चिकरितसे विनवनी भववंदनी सोडवावे भववंदनी सोडवावे भववंदनी सोडवावे पांडुरंग हरी वासुदेव हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त